नमस्कार, आपण पाहता सी न्यूज दैनिक महाराष्ट्र। पोलीस स्टेशन कुराहद्दी देणारे ग्राम तरोडा शेत शिवारात मिळालेल्या अज्ञात व्यक्तीचे मारेकरी स्थानिक गुन्हे शाखेकडून चेरबंद। अमरावती जिल्ह्यात येणारे पोलीस स्टेशन कुरा येथील दिनांक 20/5/2023 रोजी फिर्यादी पोलीस पाटील सौ माधुरी जगताप राहणार तरोडा यांनी पोलीस स्टेशन कुरा येथे प्रभाकर जगताप यांच्या शेतात कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे आणि त्याच्या पोटावर, कमरेच्या वर, पायावर अज्ञात आरोपितांनी धारदार शस्त्राने वार करून जीवानिशी ठार केले आहे। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कुर्रा येथे अपराध क्रमांक 161/23 कलम 302 बांधवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य पाहता माननीय अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्यात मृतक याची ओळख पटवून आरोपी निष्पन्न करणे व आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत तपास अधिकारी यांना मार्गदर्शन करून आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांबुरकर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते। दिनांक 20/5/2023 रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार हे अज्ञात मृतक याची ओळख पटविण्याकरता परिसरातील सर्व गोपनीय बातमीदार, पोलीस पाटील व सरपंच यांचे मोबाईल व व्हॉट्सअप ग्रुपवर मृतकेचा फोटो व्हायरल करण्यात आले होते। दरम्यान पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदारांकडून खबर मिळाली की सदर मृतकाचे नाव सतीश गंगाधर कुरटकार, वय वर्ष 38, राहणार खडक सावगा, जिल्हा यवतमाळ, हमू जळगाव आर्वी येथील असून तो जळगाव आर्वी येथील जावई आहे। अशा माहितीवरून त्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी व परिवारास भेटून माहिती घेऊन गावातील गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मृतक याने 19/5/2023 रोजी सकाळी 11 दरम्यान घरगुती वादावरून पत्नी व मुलांना दारू पिऊन मारहाण केली। तसेच मृतक हा नेहमीच कुटुंबाला दारू पिऊन मारहाण करीत असल्याने मृतकाचा मुलगा अभि कुरटकार हा अस्त झाला होता। तसेच यश कुरटकार याच्या आईचीसुद्धा अंगावर गेला होता, त्यामुळे नेहमीचा त्रास असह्य झाल्याने अभि सतीश कुरटकार, वय वर्ष 19, राहणार जळगाव आर्वी, तालुका धामणगाव रेल्वे, व यश जगदीश कुरटकार, वय वर्ष 19, राहणार खडक सावंगा, जिल्हा यवतमाळ यांनी मृतक यास काहीतरी कारण सांगून कॅनलच्या रस्त्याने एका शेतात नेऊन कोणत्या तरी शस्त्राने मारून जीवनीशी ठार मारले। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता तांगडे, ठाणेदार पोलीस स्टेशन कुर्रा हे करीत आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांबुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम यादव, मंगेश लकडे, सचिन मसांगे, चालक मंगेश यांनी केली। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, शिरसगाव कसबा प्रतिनिधी मुबीन शेख।